मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय. पुन्हा मुंबईमधील वाहतूक विस्कळीत होण्याची भीती या सततच्या पावसामुळे निर्माण झालेली आहे. तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पडताना बघायला मिळतोय. मुंबई आणि त्यासोबतच उपनगरांमध्ये, पश्चिम उपनगर असेल किंवा मग पूर्व उपनगर असेल, या सगळ्या भागांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईमधली वाहतूक विस्कळीत होईल अशी भीती आज पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या मुंबईतनं आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, पहाटेपासूनच मुंबईमध्ये सततचा पाऊस पडतोय, आत्ताची सध्याची काय स्थिती आहे? पाऊस अद्यापही सुरू आहे का? पाणी साचायला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे का? नक्कीच आपण पहाटेपासूनच मुंबईमध्ये मागे पाऊस असतो. मुंबईमध्ये पहाटेपासून जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालाय. मुंबईतील दक्षिण मुंबई असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी लावली आहे. आपण पाहिलं काल देखील अशाच प्रकारे मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत अशाच काही मुसळधार पावसाची स्थिती होती, मात्र त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये पडू लागला आणि अशीच काही स्थिती आज देखील असू शकते. मात्र आपण एकंदरीत पाहिलं काल प्रमाणे जसे पहाटेपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला, त्यामुळे जे मुंबईची वाहतूक आहे त्याला देखील खूप मोठा परिणाम झाला. असा देखील परिणाम आज देखील होण्याची शक्यता आहे. आज जर आज पासून पहाटेपासून जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडत आहे त्याला रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका पडू शकतो. कारण पाहिलं काल देखील जी रेल्वे होती मग ती मध्य रेल्वे असेल, ती किमान 10 ते 15 मिनिटं आहे ती उशिरा धावत होती. त्याचबरोबर पाहिलं जी पश्चिम रेल्वे असेल तिकडे ती देखील 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत होती. मुंबईचा जो जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे त्यावरती आपल्याला मोठी वाहतूक कोणती पाहायला मिळाली, गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या मुसळधार पावसामुळे. तसाच काही स्थिती आज देखील निर्माण होऊ शकते. एकंदरीत पहाटे जो मुसळधार पाऊस पडतो त्याचा खूप मोठा फटका हा नोकरदार वर्गाला पडतो. आणि आज सकाळपासून जर मुंबईमध्ये पावसाने जी हजेरी लावली, आज देखील जे मुंबईतील नोकरदार वर्ग आहे त्याला खूप मोठा फटका पावसाचा आजच्या दिवसामध्ये पडू शकतो. अर्थात निर्देश, आता खरं तर 8 वाजलेले आहेत, सामान्य मुंबईकरांची कामाला जाण्याची वेळ आहे. सध्याची रेल्वेची काय स्थिती आहे आणि त्याबरोबर एक्सप्रेस वे वरती कशा पद्धतीने वाहतूक आहे? ताजे अपडेट्स. नक्कीच आपण पाहिलं सध्या तरी रेल्वे ती आहे ती सध्या तरी वाहतूक जी सध्या तरी सुरळीत सुरू आहे. मात्र येत्या काही तासात मुंबईमध्ये जो पावसाचा जोर आहे तो असाच कायम राहिला तर जी रेल्वे वाहतूक आहे ती विस्कळीत होण्याची भीती आहे ती निर्माण होते. त्याचबरोबर पाहिलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील सकाळपासून थोडी जी वाहतूक कोंडी ती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जी सकाळची वेळ मोठ्या संख्येने जे नोकरदार वर्ग आहे ती आपल्या कामाच्या दिशेने निघतात आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा देखील ते वापर करतात. मात्र त्या जागेकडे खूप मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र पावसाच्या वेळी हीच वाहतूक कोंडी ही अजून वाढते. कारण जे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जो गाड्यांचा वेग आहे तो देखील कमी होतो आणि याचा खूप मोठा फटका जो वाहतुकीला पडतो. आणि अशीच काय जर आजच्या दिवसामध्ये असाच जर का पाऊस आणखी काही वेळ सुरू राहिला तर अर्थातच मुंबईकरांची या पावसामुळे दैना उडू शकते. धन्यवाद रिद्धेश सविस्तर माहितीसाठी.